नमस्कार भाऊजींनो, भाऊजींनो माझं नाव मंदाबाई आहे आणि भाऊजी मी 4-5 घराचं धुणं भांडी करत असते. म्हणजे नोकरांनी एक दिवशी झालं असं की एका मालकाच्या घरी मी चालले होते. मालक म्हणजे जास्त वयस्कर नव्हतेच, अगदी काही वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं, पण मी आता नित्यनेमाने त्यांच्या घरी जात होते. भाऊजी त्यांची आणि त्यांच्या भाऊजीची मालकाची बायकोची भांडण झाली होती, त्यामुळे त्यांची बायको 2-4 महिने झाले त्यांच्या घरी गेली होती माहेरी. आता मालक एकटीच होती. एक दिवशी झालं असं की मी फरशी पुसत असताना त्यांनी मला कवेतच घेतलं, उचलून घेतलं. माझे आंबे चोळू लागला आणि रगडू लागला, मला कचाकच दणकी देऊ लागला. बायको मी म्हटलं मेल्या सोड, मी तुझी बायको नाही नोकरानी आहे, कारण की 2-4 महिने तुंबलेला होता कचाकच. त्या दिवशी मला त्याने खूपच वेगळ्या पद्धतीनं त्याच्या बेडवर नेऊन कसे दणके दिले तेच मी या कथेत तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करा. तर चला मग कहाणीला सुरुवात करूया. भाऊजीनं माझं नाव मंदा आहे, मी आत्ता नाही का 35 वर्षांची आहे, पण दिसायला अजून पण खूपच देखणी आणि एकदमच टवटवीत आहे. भाऊजी नेहमीच मी कामाला वगैरे जाताना अगदीच नटून थटून जायचे आणि समोरचा नुसता मला पाहतच बसायचा. अगदी शहरात एका गल्लीतल्या चाळीत आम्ही राहायचो. माझा नवरा पण एका दुकानावर कामाला होता किराणाच्या. माझा नवरा सकाळी गेला की मग संध्याकाळी 9 वाजता यायचा. मी पण घरातून जाताना नाही का स्वयंपाक वगैरे बनवून जायचे, ज्याच्यामुळे नाही का माझा नवरा वगैरे डबा न्यायचा. भाऊजी मी तर काही ज्या मालकाच्या जाईन त्या मालकाच्यातूनच मी जेवून यायचे. तर 2-3 घराचं काही असेल स्वयंपाक पाणी आणि घरातली लादी वगैरे पुसायची तर ते मी काम करायचे. पण असंच मग एक दिवशी आमच्या मालकाच्या घरी जायचं होतं. त्यांचं नाव विक्रम भावजी होतं, मी साधारणतः विक्रम त्यांना म्हणायचे. साधारणतः माझ्याच वयाचे असतील त्यांची बायको आणि ते राहायचे, पण भाऊजी दोघांमध्ये काहीतरी वादावाद चालते, त्यामुळे त्यांची बायको गेली 4-5 महिने माहेरी रुसून गेली होती, ती काही आले नव्हती. मालक पण खूपच टेन्शनमध्ये असायचे, दिवसभर काम करून यायचे. मग संध्याकाळी नेमक्या याच्या टायमिंगला मी 5-6 वाजता त्यांच्या घरी जायचे, घरातले स्वच्छ वगैरे करायचे आणि त्यांना डबा वगैरे बनवायचे. मग झालं असं त्या दिवशी मी गेले होते, ते पण होते. मग ते मला म्हटले काय गं आजकाल खूपच वेगळी दिसतेस तू आणि वेगळीच मला दिसतेस. मी म्हटलं म्हणजे भाऊजी तुम्हाला तरी समजत आहे का तुम्ही काय म्हणताय? तर ते म्हटले नाही गं पण आधीपेक्षा आता जास्त व्यवस्थित राहते टापटीप. मी म्हटलं हो का? तर मी म्हटलं बाईसाहेब कधी येणार आहेत मालकीनबाई? तर ते म्हटले ती माझा फोन पण उचलं नाही, रुसून गेली, तिला एवढ्या कशाचा राग आला आहे काय माहीत, ती आली तर ठीक आहे नाहीतर माझी मी एकटं राहू शकतो. मी म्हटलं हो का भाऊजी, लादी पुसायची होती म्हणून मग मी वाकले आणि लादी पुसत होते. माझे पाठीमागून अगदी उभारा आलेला बरगच्च भरलेले माझ्या टरबुजाला ते पाहत होते. मी जाता येता पाहत होते, ते मोबाईल बघत मलाच निहाळत होते. त्यांच्या मनात काय आहे हे मला काही समजलं नाही. मी किचनमध्ये गेले आणि मी भांडे घासत होते, तोपर्यंत ते त्यांनी पाठीमागून आले आणि ते मला हात लावला. मी म्हटलं काय झालं? तर ते म्हटले माझी खूप इच्छा झाली करायची, बायको गेल्यापासून माझी काही शांती झाली नाही, देशील का तुम्ही मला? मी म्हटलं नाही, तुम्ही माझ्याबद्दल वेगळाच विचार करताय, मी असं कधी विचार नाही केला. त्यांनी मला पाठीमागून त्यांच्या कवेत घेतले आणि म्हटले की मी पण तुझ्याबद्दल असा कधी विचार केला नव्हता, पण आता एकटं राहून माझ्या मनात सारखी तूच येऊ लागली डोक्यात. बायका त्यांनी मनला माझ्याजवळ ओरली आणि मला रडू लागले. बायका मी म्हटलं मालक सोडा, मेल्या सोड, मला मी तुझी काही बायको नाही, मी नोकराने आहे. तर ते म्हटले आजपासून असं समज माझी बायकोच आहे तू, असं बोलून ते मला रगडू लागले. तर मी म्हटलं आता एवढाच तुम्ही रंगात आलाय तर माझं पण खूपच इच्छा झाली. तर मी म्हटलं मला 4 पैसे पाहिजे, तुम्ही द्याल का? तरच मी तुम्हाला देईन सगळे. तर ते म्हटले हो देईन ना, आता तुलाच सुख द्यायचं आहे म्हटल्यावर द्यायला मला काही हरकत नाही. बाय मग काय मला रगडू लागले, मी पण आता साथ देऊ लागले. हळूहळू त्यांचा हाताचा स्पर्श वाढत गेला, मी पण त्यांच्या मिठीत त्यांना कवेत घेतलं. त्यांनी मला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं, ज्या बेडरूममध्ये माझी मालकीण आणि
तिचा नवरा हा मालक असायची. त्याच बेडरूममध्ये त्यांनी मला आदळलं. बायगं, आता आम्ही चांगलेच तापलं होतं. चोळून चोळून मी पण त्यांना साथ देऊ लागले होते. त्यांचा दांडा बाहेर काढला आणि मी माझ्या तोंडात घेऊन आधी चोखून काढले तर ते खूपच खुश झाले आणि म्हटले, माझ्या बायकोनं पण मला असं सुख दिलं नव्हतं. तर मी म्हटलं, मला तुम्ही आधीपासूनच आवडता. आता तुमचा हा मोठा दांडा बघून तर माझी खूपच इच्छा झाली. त्याने पण मला चाटून आणि रगडून काढलं. मी पण आता आमचा पारा चांगलाच वाढला होता. जवळजवळ अर्धा तास त्यांनी मला चोळून लाले लालच केलं होतं. मी म्हटलं, घाला ना. तर त्यांनी पण माझी चिमणी बघून त्याच्यात घातला आणि मग काय, त्यांचा पोपट मागे पुढे होऊ लागला. ते खूप दिवसाचे तरसले होते, 4-5 दिवसाचे. आज मात्र चांगले मन लावून कचाकच दणक्या दणके मला देऊ लागले आणि मला ठोकू लागले. भाऊजी, त्या दिवशी पूर्ण नाही का वेळ त्यांनी मला दिला आणि वेगळ्याच पद्धतीचा सुख देऊन माझी पूर्ण शांत करून टाकली. आता रोज नित्याने माने माझे मालकच मला कचाकच दणके देऊन माझी पूर्ण शांत करून टाकतात आणि त्यांचा पण दांडा घालून घेण्याचं मला पण एक वेगळं समाधान भेटतं. तर कशी वाटली तुम्हाला कहाणी नक्की सांगा आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा.